सांगलीतून महानगरपालिकेने शहरातील अति धोकादायक इमारती निष्कासित करण्यास सुरुवात केली आहे. आज प्रभाग एक च्या हद्दीतील दोन अति धोकादायक इमारती जमीन दोस्त केल्या आहेत. सांगली महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस यांच्या आदेशाने अतिक्रमण पथक आणि सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे यांच्या पथकाकडून कार्यवाही करण्यात येत आहे. सांगली महानगरपालिका क्षेत्रात सध्या धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या धोकादायक इमारती रिकाम्या करण्याचे आदेश आयुक्त नितीन कापडणीस यांनी मनपा प्रशासनाला दिले होते. त्यानुसार आज प्रभाग समिती एकच्या कार्यक्षेत्रात असणाऱ्या 150 धोकादायक इमारतींपैकी 35 अति धोकादायक इमारती निष्कासित करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यामध्ये स्टेशन चौकातील SFC मेगा मॉलच्या पिछाडीस असणाऱ्या दोन धोकादायक ठरवण्यात आलेल्या इमारती निष्कासित करण्याचे काम सुरू करण्यात आलंय. Thank you.